शिवसेनेत आतापर्यंतची सगळ्यात मोठी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे 35 आमदारांसह नॉट रिचेबल झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा असल्यास शिवसेना काय तो निर्णय घेणार असं म्हणत शरद पवार यांनी हात वर केलेत. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेनं मोठा निर्णय घेतलाय. गटनेते पदावरून एकनाथ शिंदेंना हटवलं असून अजय चौधरी नवे गटनेते आहेत. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही असं ट्विट एकनाथ शिंदेंनी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नारायण राणेंनी आपल्या ट्विटमधून एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचं समर्थन केलं. शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता असं नारायण राणेंनी म्हटलंय. एकनाथ शिंदेंसोबत सूरजच्या हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेना आमदारांना अपहरण करून त्या ठिकाणी नेण्यात आलं. काहींनी सुटण्याचा प्रयत्न केला असता खुनी हल्ले झाल्याची माहिती आहे असा दावा संजय राऊतांनी केलाय. शिंदेंच्या नाराजीनंतर शिवसेनेच्या आमदारांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली. यानंतर बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाहून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आज बाळासाहेब ठाकरे असते तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता या अभिजित बुच्चुकलेच्या वक्तव्यामुळे सर्वांचं लक्ष वेधलंय. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विट हँडलवरून शिवसेना हटवलंय, त्यामुळे त्यांच्या परतीचे मार्ग बंद झाल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उमटू शकतात, त्यामुळे कणकवली पोलीस ठाण्यात दंगल नियंत्रण पथक दाखल झालंय. दाबोली खानोली इथं डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडून 63 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दाबोळी हळदणकरवाडी हम रस्त्यावर घडली आहे. बाबूराव गंगाराम मयेकर असं त्यांचं नाव आहे. कणकवली शहरात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला असून जुने भाजी मार्केटमधील मोबाईल रिपेअरिंग करणारी दोन दुकानं चोरट्यांनी फोडली आहेत. सावंतवाडी शहरात सलग 3 दिवस चोरीच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. मणेरी इथं दुचाकी आणि कार यांची समोरासमोर धडक बसल्यानं झालेल्या अपघातात दुचाकी स्वार भाऊ व बहीण गंभीर जखमी झालेत. निखिल लक्ष्मण ठाकूर आणि अक्षता लक्ष्मण ठाकूर अशी त्यांची नावं आहेत. बिल्डिंग कंत्राटदाराच्या खून प्रकरणी फरार असलेला विशाल सिंग रजपूत याच्यावर बेळगाव पोलिसांनी गोळ्या झाडल्या. पकडून आणत असताना पोलिसांवर हल्ला केल्यानं त्याच्या डाव्या पायावर 2 गोळ्या झाडण्यात आल्या. सांगलीतल्या सामूहिक आत्महत्येमागे राईस पुलिंगचा नाद कारणीभूत ठरलाय. कर्जात बुडालेल्या वनमोरे बंधूंनी अखेर आपल्या अख्ख्या कुटुंबासह आत्महत्या केली. करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 33 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत पावसाची मोठी तूट समोर आली आहे. महाराष्ट्राच्या 90% भागात पावसाचीही तूट आहे. गोव्यात पुढील 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या ईशान्येकडील राज्यांमध्ये पुरामुळे 131 लोकांचा मृत्यू झालाय तर अनेक जण बेपत्ता असल्याचंही सांगण्यात येत आहे. विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठी यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली आहे. इंग्लंडला पोहोचल्यानंतर काही तासातच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर BCCI त्यांच्या या कृत्यावर चांगलीच संतापली आहे. ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल स्काली या ॲथलीटनं एका तासात 3182 पुशअप्स करून गिनीज बुकमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. युक्रेनमधील मुलांना मदत करण्यासाठी रशियन पत्रकार दिमित्री मुराटो यांना आपल्या नोबेल पुरस्काराचा लिलाव केलाय. 21 देशांमधील 1 लाख लोकांवर केलेल्या पाहणीत दिवसभरात 6 ते 8 तास बसून राहिल्यास हृदयघाताचा धोका वाढतो असं यामधून दिसून आलं. अकाली मृत्यूचं प्रमाणही 13% वाढू शकतं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी
सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा।